ज्येष्ठ साहित्यिक नाधो महानोर यांचं निधन झालंय. पुण्यातल्या रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. निसर्गकवी महानोर यांच्या निधनानं साहित्य विश्व शोकाकुल झालंय. नाधो महानोर यांनी 81व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते आणि याच आजारामध्ये त्यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालंय. निसर्गकवी म्हणून त्यांची ख्याती होती आणि वयाच्या 81व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आपल्या शब्दांच्या माध्यमातून निसर्गचित्र रेखाटणारा कवी अशी नाधो महानोर यांची ओळख होती. नाधो महानोर यांच्या शब्दांचा हात धरून घरात बसल्या जागी आपण निसर्गाची एक सुंदर सफर त्यांच्या कवितेच्या माध्यमातून अनेकदा केलेली आहे. एक होता विदूषक, सर्जा, जयत रे जयत या चित्रपटांसाठी नाधो महानोर यांनी उत्तम अशा गीतरचना केलेल्या आहेत. त्यांची गाणी अजूनही अनेकांच्या ओठी सातत्यानं ऐकू येतात. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. अल्प परिचय करून घेऊयात नाधो महानोर यांचा. त्यांचा जन्म पळसखेड इथे 16 सप्टेंबर 1942 रोजी झाला. निसर्ग कवी ही त्यांची खरी ओळख होती. रानातल्या कविता, अजिंठा, पानझड हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह, त्यासोबतच पावसाळी कविता आणि पळसखेडची गाणी याही कविता संग्रहांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ असे त्यांचे काही कविता संग्रह गाजले. 1978 साली त्यांना विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं होतं. 1985 ला महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. 1991 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. साली साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला पानझड या त्यांच्या कविता संग्रहासाठी. 2004 साली शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल त्यांना कृषीरत्न सुवर्ण पदक प्रदान केलं गेलं. तर 2004 साली डॉक्टर पंजाबराव देशमुख या पुरस्कारानं गौरवान्वित केलं गेलं. 2009 साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला. तर 2012 साली विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, जो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जातो, तो त्यांना प्रदान केला गेला. तर 2015 गीतकार जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्रदान केला गेला. 2017 साली मराठवाडा भूषण पुरस्कार, तर औदुंबर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. 2023 पहिलं जलसाहित्य संमेलन नागपूरमध्ये झालं, त्याचंही ते अध्यक्ष होते. तर नाधो महानोर यांना एबीपी माझाची श्रद्धांजली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.